सततचे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे रब्बीच्या धान पिकांवर खोडकिडीसह इतर रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्याने अल्पावधीतच अवघे शेत उद्ध्वस्त होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महसूल आणि कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भजीपार ग्रामपंचायतीने सालेकसाचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केलेला आहे. मी भज्जीपार या गावी राहत असून मी आपल्या शेतामध्ये 4.5 एकर धान्य पिकवाची लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये मी लागवड करताना खूप महागड्या औषधीची फवारणी केलेली आहे. फवारणी करूनसुद्धा तात्काळ माझ्या शेतामध्ये 2 दिवसामध्ये पूर्णपणे माझं शेत पूर्णपणे पांढरे झालेले आहे. त्यासाठी मी सरकारला विनंती करतो की त्याचे निराकरण करण्यासाठी काहीतरी शेतकऱ्यांना बेनिफिट द्यावे हे विनंती. मी विवेक मेंढे भजेपार गावचा शेतकरी असून बिना तब्बल 15 एकरामध्ये रब्बी हंगामाला फसल घेतलेली आहे. परंतु या वर्षी मला या रोगाचा सामना करावा लागत आहे. मी औषधी मारून हताश झालो आहो पण काही निराकरण नाही निघत आहे. तरी सरकारला विनंती आहे की त्यांनी पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करा. रघुनाथ तुळशीराम चुटे आहे. मी सब भजीपार इथं राहतो सालेकसा तालुक्यातील आणि हा शेत मागड्या औषधही मारूनसुद्धा हे 2-3 दिवसामध्ये पूर्ण शेत पांढरा झालेला आहे आणि म्हणून शासनाला माझी विनंती आहे की पंचनामे करून शासनाला शेतकऱ्याला शासन व प्रशासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची ह्या करावी विनंती करावी हीच विनंती.